शरद पवार यांच्या गेल्या काही दिवसातल्या भेटीगाठी पाहिल्या तर त्याच्याबद्दल आता दिल्लीमध्ये खूप सारी चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसातल्या भेटीगाठी आणि त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट यामधली क्रोनॉलॉजी तपासली तर खूप मोठा अर्थ राजकीय अर्थ काढतात काही लोकं आणि त्याची चर्चासुद्धा सुरू झालेली आहे. अर्थात या भेटीगाठी नेमक्या कुठल्या होत्या, कशा होत्या, त्याचे राजकीय अर्थ कसे काय काय निघू शकतात याची चर्चा आपण करणार आहोत. नमस्कार, मी निलेश, बीबीसी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. शरद पवार यांनी सर्वात आधी गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये प्रशांत किशोर यांची भेट घेतली. त्यानंतर लगेचच दुसऱ्यांदा ते प्रशांत किशोर यांना भेटले. त्यानंतर त्यांच्या नवी दिल्लीतल्या घरी त्यांनी राष्ट्रमंचची बैठक होस्ट केली आणि त्यानंतर काही दिवस असेच गेले आणि काल म्हणजे शुक्रवारी त्यांनी नवी दिल्लीमध्ये भाजपच्या राजनाथ सिंग आणि पियुष गोयल ह्या दोन बड्या नेत्यांना ते भेटले. मधल्या काळात फडणवीस आणि पवार यांची सुद्धा मुंबईमध्ये भेट झाली होती. या भेटीगाठी होत असतानाच अचानक शरद पवार नरेंद्र मोदींच्या भेटीला आज पोहोचले आणि ह्या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 47 मिनिटं चर्चा झाली असं सांगण्यात आलं. 47 मिनिटं हा खूप मोठा अवधी आहे. 47 मिनिटांमध्ये खूप वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा होऊ शकते. अर्थात नेमकी दोन नेत्यांमध्ये कुठल्या प्रकारची चर्चा झाली हे अजूनही स्पष्ट करण्यात आलेलं नाही आहे. पण शरद पवार यांच्या एकंदर भेटी बैठका यांची क्रोनॉलॉजी तपासली तर मात्र वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ही पण चर्चा नवी दिल्लीमध्ये होती की शरद पवार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार होण्यासाठी प्रयत्न करतायत का आणि त्या संदर्भातल्या शक्यतांबद्दल सुद्धा बोललं गेलं. त्यानंतर ही सुद्धा चर्चा झाली की UPAला आणखीन मजबूत करण्यासाठी वेगळे पक्ष जोडता येऊ शकतात का UPAमध्ये, याचासुद्धा प्रयत्न शरद पवार करून पाहतायत का याचीसुद्धा चर्चा झाली. UPAचं नेतृत्व शरद पवार स्वतःच्या हातात घेण्याचा प्रयत्न करतायत का म्हणून त्यांनी राष्ट्रमंचची बैठक बोलावली का, ही सुद्धा चर्चा झाली की प्रशांत किशोर यांना हाताशी धरून UPAला वेगळा पर्याय निर्माण करण्याचा शरद पवारांचा प्रयत्न आहे का. अशा वेगवेगळ्या चर्चा सुरू असतानाच थेट त्यांनी भाजपच्या नेत्यांना भेटलं आणि त्या भाजपच्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदी यांना जाऊन भेटणं. तर राजधानी नवी दिल्लीमध्ये सध्या अशा चर्चा आहेत की जर तरच्या शक्यतांमधूनच पुढच्या गोष्टींची चाचपणी होत असते हे मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं होतं आणि आतासुद्धा तसं होतं आहे का हे बोलायला वाव आहे किंवा ही शक्यता तपासायला वाव आहे. त्याचं कारण असे की जर खरंच शरद पवार अशा प्रकारची कुठली आघाडी तयार करण्याचा प्रयत्न करत असतील, जर UPAला स्ट्रेंथन करण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न असेल किंवा UPAला वेगळा पर्याय निर्माण करण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न असेल किंवा प्रशांत किशोर यांना हाताशी धरून 2024 आणखी काही वेगळा प्रयोग करण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न असेल तर डेफिनेटली त्याचा सगळ्यात मोठा धोका किंवा सगळ्यात मोठं आव्हान हे भाजपसमोर उभं राहतं आणि म्हणूनच ते टाळता येऊ शकतं का, त्या आव्हानाबद्दल नेमकी काय चर्चा करता येऊ शकते का याची चाचपणी भाजपकडनं होत तर नाही आहे ना, याचीसुद्धा सध्या दिल्लीमध्ये चर्चा आणि त्याच नरेंद्र मोदींची आज झालेली बैठक असेल किंवा मग राजनाथ सिंग आणि पियुष गोयल यांच्याबरोबर झालेली कालची शरद पवारांची भेट असेल त्या भेटींकडे याच अनुषंगाने सध्या पाहिलं जात आहे. शिवाय आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, ते म्हणजे शरद पवार यांचं नाव राष्ट्रपतीपदाचे संभाव्य उमेदवार, विरोधकांचे संभाव्य राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणूनसुद्धा पाहिलं जात आहे. तर तशा काही घडामोडी घडत आहेत का, शरद पवार खरंच तशा काही पद्धतीने चाचपणी करून पाहत आहेत का याचीसुद्धा चर्चा आहे. हे सगळं दिल्लीमध्ये शरद पवारांच्या अनुषंगाने घडत असताना आणखीन एक महत्त्वाचा महाराष्ट्रातला नेता नवी दिल्लीमध्ये होता, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. हे शुक्रवारी ज्यावेळेला शरद पवार यांच्या भाजप नेत्यांबरोबर भेटीगाठी सुरू असताना नवी दिल्लीमध्ये होते. महाराष्ट्रातले जे 4 नवे मंत्री केंद्रामध्ये झालेले आहेत त्यांच्या त्यांनी भेटीगाठी घेतल्या, त्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. चर्चा ही सुद्धा झाली की देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतली आणि महाराष्ट्रातल्या भाजपच्या राजकारणावरती चर्चा केली. पण देवेंद्र फडणवीस यांनी मात्र अशी कुठलीही भेट झालेली नाही आहे असं BBCशी बोलताना सांगितलेलं आहे. अर्थात ह्या सगळ्या भेटीगाठी, शरद पवारांच्या ह्या भेटीगाठी आणि हे सगळं राजकारण याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं ते खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगू शकता. त्याचबरोबर YouTube चॅनल BBC मराठीचं सबस्क्राईब करा आणि बेलचं आयकन नक्की दाबा. धन्यवाद.